दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झालीय. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करून मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खुनानंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसह लग्नही केलं. ही घटना समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय निक्की यादवची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली. साहिल गहलोत आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साहिलला अटक केली आहे. साहिलने निक्की यादवची मोबाईल केबलनं गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या तरुणीसोबत लग्नही केलं. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. साहिल दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणार असल्याचं निक्कीला कळालं होतं. त्यानंतर निक्कीनं साहिलला जाब विचारला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानं साहिलने रागाच्या भरात मोबाईल केबलने गळा दाबून निक्कीची हत्या केली. ही सर्व घटना गाडीतच घडली. साहिलने गाडीतच निक्कीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतच घेऊन तो बराच वेळ फिरत होता. त्यानंतर बाबा हरिदास नगर परिसरातील त्याच्या स्वतःच्या ढाब्यावर त्याने निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. निक्कीला साहिलसोबत लग्न करायचं होतं, पण साहिलचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. साहिलला कुटुंबियांच्या विरोधात जायचं नव्हतं, त्यामुळे त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं. जेव्हा निक्कीला हा प्रकार कळला तेव्हा तिनं या लग्नाला विरोध केला, कारण तिला साहिलसोबत लग्न करायचं होतं. त्यानंतर साहिलने निक्कीला काश्मीरी गेट परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यातच साहिलने निक्कीचा गळा दाबून खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येनंतर त्यानं निक्कीचा मृतदेह कारमधून मित्राव गावातील त्याच्या ढाब्यावर जाऊन तेथील फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. मात्र सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की एका तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यामध्ये लपवून ठेवला आहे. यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल गहलोत याला अटक करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.